नमस्कार, मी निशा पवार। आपण 10 गुंठ्यामध्ये 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न देणाऱ्या गांडूळ खत निर्मितीची A to Z माहिती ही सेरीज सुरू केली आहे। यामध्ये आपण गांडूळ खत म्हणजे नक्की काय, त्याचे फायदे व वापर बघितले आहे। तसेच गांडूळ खताचा बेड भरण्याची योग्य पद्धत हे देखील आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे। जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर त्याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही बघू शकता। आज आपण गांडूळ कल्चर काढण्याची सोपी पद्धत बघणार आहे। त्याआधी गांडूळ खत निर्मितीसाठी कोणते गांडूळ कल्चर वापरले जातात हे माहिती असणं आवश्यक आहे। गांडूळांच्या जवळपास 300+ जाती आहेत, त्यामध्ये लंब्रायकस रुबेलिस, युड्रायलस युजेनिये आणि आयसेनिया फेटिडा या 3 प्रकारच्या जाती गांडूळ खत निर्मितीसाठी वापरल्या जातात। तर आपल्याकडे प्रामुख्याने आयसेनिया फेटिडा ही ऑस्ट्रेलियन ब्रीड गांडूळ खत निर्मितीसाठी वापरली जाते। जर तुम्हाला गांडूळ नवीन भरलेल्या कुंडीवर टाकायचे असतील किंवा गांडूळ कल्चर विक्रीसाठी काढायचे असेल तर हे कल्चर वेगळे करण्याची एक सोपी पद्धत आपण आज बघणार आहे। तुम्ही बघू शकता ही माझी कुंडी रिकामी होत आली आहे। यामध्ये खालच्या थरात खूप प्रमाणात गांडूळ असतात। कुंडीवरील तयार झालेले वरचे खत मी काढून घेतले आहे, त्यानंतर दातक्याच्या साहाय्याने संपूर्ण कुंडी हलवून घेत आहे। अशा पद्धतीनं जर तुम्ही कुंडी हलवली तर गांडूळांना इजाही होत नाही। हे जे बेड आहेत ते कौलांपासून बनवले आहेत। या कौलारू बेडचा एक फायदा आहे की या बेडमधून हवा खेळती राहते, ज्यामुळे गांडूळांची वाढ लवकर होते। तसेच अगदी अल्प खर्चात हे बेड तयार होतात, याची सविस्तर माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आपली संपूर्ण कुंडी हलवून झाली आहे, त्यानंतर 4 ते 5 फुटावर आपल्याला अशा प्रकारे शेणाच्या पाट्या टाकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपले गांडूळ कल्चर एकत्र शेणामध्ये येईल। कुंडीवर अशा प्रकारे शेण टाकून झाल्यानंतर यावर पाणी मारून घ्या। या शेणावर दररोज पाणी मारा, 7 ते 8 दिवसात गांडूळ कल्चर एकत्र या शेणामध्ये येईल। हे माझे विटांनी बांधकाम केलेले बेड आहेत, ज्यामध्ये मी 8 दिवसांपूर्वी शेण टाकले होते। तुम्ही बघू शकता यामध्ये गांडूळ कल्चर एकत्र आले आहेत। हे गांडूळ कल्चर आपण नवीन भरलेल्या कुंडीवर सोडू शकता किंवा विक्रीसाठीही वापरू शकतो। हे गांडूळ कल्चर 300 रुपयापासून 500 रुपयेपर्यंत प्रति किलो विकले जातात। गांडूळ हा उभयलिंगी प्राणी आहे। आपल्याकडे गांडूळ खत निर्मितीसाठी आयसेनिया फिटिडा ही जात वापरली जाते। याचे कारण असे, आपल्याकडील गांडूळ हे स्वस्त असतात तर आयसेनिया फेटिडा या जातीचे गांडूळ खूप ॲक्टिव्ह असतात। ते 24 तास काम करतात, तसेच त्यांच्या वजनाइतकं अन्न ते रोज खातात। आपल्याकडील गांडूळ 80% माती खातात व 20% सेंद्रिय पदार्थ किंवा शेण खातात, तर आयसेनिया फेटिडा जातीचे गांडूळ 80% शेण खातात व 20% माती खातात। 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये ही गांडूळ जास्त ॲक्टिव्ह असतात, ते जास्त प्रमाणात गांडूळ खत तयार करतात। आयसेनिया फेटिडा जातीचे गांडूळ 45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरपर्यंत जगू शकतात। जास्त उष्णतेमध्ये गांडूळ जगत नाहीत, त्यासाठी तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करणं गरजेचं आहे। आयसेनिया फेटिडा या गांडूळांना आपल्याकडे खत अळी किंवा वळवळी देखील म्हणतात। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। थँक्यू।